तर आपल्याला माहिती आहे सध्या तरी मोर्चेकरांना लोणावळ्यातच थांबण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, तर आंदोलक मात्र मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत. काही आंदोलक हे पुढे निघालेले आहेत. मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून हे आंदोलक मुंबईकडे निघाल्याचं आपण पाहतोय. मराठा समन्वय समितीकडून आंदोलकांसाठी आता सुविधा या वाटेत केल्या जात आहेत. मुंबई पुणे हायवे वरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम सध्या लोणावळ्यामध्ये आहे आणि लोणावळ्यात त्यांची सभा झाल्यानंतर ते मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. मुंबई पुणे जुन्या हायवेने त्यांना मुंबईला पोहोचायचं आहे. मात्र त्यापूर्वीच त्यांचे समर्थक जे आहेत ते मोठ्या संख्येने आता मुंबईच्या दिशेने निघालेले. आत्ता आपण आहोत जुन्या मुंबई पुणे हायवे आणि एक्सप्रेसवेच्या मध्ये अंडा पॉईंटच्या या ठिकाणी. आपण पाहतोय मोठ्या संख्येने अंडा पॉईंटच्या या ठिकाणी त्यांची वाहनं जी आहेत ती मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत आणि गाड्यांवरती भगवे झेंडे लावून हे मराठे आंदोलक समर्थक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील जे मराठा समन्वयक समिती जी आहे त्यांच्या वतीने त्यांची भोजनाची आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलीस मोठी काळजी घेतात. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मात्र मोठ्या संख्येने जे आहेत मराठा आंदोलक ते आता मुंबईच्या दिशेने निघाले आहेत आणि त्यांचा मुंबईचा प्रवास सुखरूप व्हावा या दृष्टीने सर्व प्रयत्न सुरू आहेत. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड.